हाय मित्रांनो, नमस्कार। मी शिल्पा साळुंके। तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तर मित्रांनो, हा बघा विराज, विराजन मी आलोय शेतावर। विराज लपतोय कारण की त्याच्या शाळेचा तो इकडं आता जास्त दिवस झाला आहे, कारण की त्याच्या शाळेच्या बस होती, त्या बसचा झालेला ऍक्सिडेंट आणि त्यावेळेस त्याला गुडघ्याला वगैरे लागलेलं, त्यामुळे आम्ही इकडे घेऊन आलोय। तो आहे बाहेर शाळेला। तर चला हे बघा, तुम्हाला दाखवते आम्ही जी शेताला लागवड घातलेला आणि बैलाकडनं कुळवलेलं, तर त्या शेतामध्ये आहे मी। तर ते कसा फुटवा झालाय शेताचा दाखवत तुम्हाला। बघा किती भारी असा फुटवा झालाय शेतात खोडव्याचा। तर खूप छान असं खोडवं फुटलंय आपलं, जे बाहेर आलंय या जमिनीतून। तर मस्त वाटतंय हा। तर बघू शकता आत्ता अजून फुटणार आहे खोडवा आत्ता। मित्रांनो हे बघा, मस्त असा फुटवा झालाय। शेताला पण खाद्य वगैरे घातल्याशिवाय पण शेतात पीक बरोबर येत नाही। तर आपण लागवड टाकलेला शेताला आणि कुळवलेलं, त्यामुळं खूप छान असा फुटवा झालाय। तर चला बघा पुढचा ब्लॉग। चला आज शेतावरचा ब्लॉग आहे, नक्की कंटिन्यू करा, म्हणजे कळेल की शेतावर आम्ही काय काय केलं। तर तुमच्या शेतकरी ताईची आजची दिनचर्या बघू शकता। तर चला आपण काय काय करायचं शेतावर सांगते तुम्हासनी। आणि आता वाजले 4, कारभार गेले ते गाय बघायला, कारण की गाई आपल्याला घ्यायची आहे। ती बघण्यासाठी गेलेत की 3 महिन्याची गाभण आहे आणि 10 लिटर दूध आहे वाटतं। कशी भेटते बघायचं, दारात जर परवडली तर आणायची आहे म्हणून गेले त्या बघायला। आणि मला विराजला सांगितलं शेतावर जायला। आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, शेतात आता काय काय करायचं चला दाखवत तुम्हासनी। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही नक्की कमेंट करून सांगत जा, की एका शेतकरी ताईचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते। कारण की आता बरेच दिवस झालं, म्हणजे 4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले मी तुम्हाला शेतावरचा ब्लॉग दाखवला नाही। तर आज नक्की कंटिन्यू करा, म्हणजे कळेल की शेतावर आपण काय काय करतो। तर आता जास्त काय नाही बोलत, थोडा व्हिडिओ बघाच म्हणजे कळेल। चालल्या बघा साफसफाई, आता दूध काढायचे ते जनावरांचे, तर गडबड चालल्या त्यामुळे व्हिडिओ केला नाही। जनावरांना खाद्य चारलं आणि पाणी वगैरे दावलं, आता चाललंय काम। तर चला दूध कशी काढायचं दाखवत तुम्हाला। मैत्रिणींनो, मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, बघा दूध अशी काढायची। कारभारी अजून आलेलं नाही म्हणून दूध काढायचं माझ्याकडे आलं। कसा वाटला कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा। काय हे जे शेतकरी जीवन असं असते बघा, 4 वाजले की जनावरांचं खाद्य चारणं, दारा काढणं, 7 वाजले की घरात जायचं स्वयंपाक करायचा, हे शेतकऱ्याचं जीव। कसं वाटतंय कसं नाही कमेंट मध्ये नक्की सांगा। काय काय दोन्ही हातानं जमत नाही, मला दोन्ही हातानं जमते धार। कारभारी आमचं एक हातानं काढतात, हे दूध घेतलंय रडकाला पाजायला, तिचा एक मग काढते तिचा एक मग काढायचा घेऊन रडकासाठी।
चला कोंबडी डाळायचे तर पाडीला पण सोडले आता चौदा पंद्रह पिल्ल्याची भांडण दुपारी कोंबडीला लागले इकडे बाहेर ती जाते जेवण पिल्ल बाहेर तिला हे बघा बघू शकता कोंबडीच्या डोळ्याला कसं लागले त्या कोंबडीनं टुचून टुचून रगात काढल्या तर चला हळद लावून घेऊया त्याच्यावर थांब हळद लावूया वाटतंय टोचत चांगलं चावलंय त्याला तिल वर अडते तिल बाहेर थांब इकडच्या साईडला थांब तिकडे नाही इकडच्या साईडला आहे धरती खाली मागे धरलंस तस तुर्याला या अव त्या कोंबडीने ह्या कोंबडीला टुचली नव्हतं ही कोंबडी रिकामीच असते तिला कॅरेट नाही गवा अशी बसते ती जागा आहे तिची बसायची आणि ही ह्याच्याखाली डाळल्या आणि आणखी एक आहे तिला त्या खिडकीत बसते ती त्यामुळं काही मोकळीच असते ती त्याच्या काय म्हणजे असं डाळा लागत नाही ही असते पण लागली नसते ती तर ती कोंबडी चावते काळी कोंबडी त्यामुळं डाळावी लागली हे बघा तिला खिडकीत ठेवायची त्या कोंबडीला चला दूध काढून घेऊया एक म्हशीच झाले अजून दोन एक गया एक म्हस दूध काढायचंय तर मित्रांनो मैत्रिणींनो माझी दिनचर्या कशी वाटली एका शेतकरी ताईची तर नक्की कमेंट करून सांगा तर लाईक शेअर नक्की करा तर हा बघा आमचा वाघ्या शेतात असतोय
आणि परी घरात असत्या, तुम्ही परीला बघितल्याच. ये तर चला मित्रांनो, इथंच व्हिडिओ थांबवते. धन्यवाद. जय जय महा जलवा.